आज आपण भेटणार आहोत अभिनेता, दिग्दर्शक, लेखक म्हणजेच योगेश सोमन यांना. नमस्कार योगेश सर, स्वागत आहे आपल्या आमच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे शब्दांच्या पलीकडले. बऱ्याच गोष्टींबद्दल आपल्याशी गप्पा मारायचे. सुरुवात करूयात आपण आपल्या मनोरंजन दुनियेतील कारकिर्दीबद्दल. तर या क्षेत्रात यावे असं केव्हा आणि का वाटलं? का वाटलं याचं उत्तर सांगता येईल. केव्हा म्हणजे माझं 1987 सालापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. अगदी पहिला दिवस असं म्हटलं तर 15 एप्रिल 1987 असेल. एक वर्कशॉप केलं मी, त्या वर्कशॉपमध्ये मी सहभागी झालो होतो. त्याच्या आधी माझं डिप्लोमा झालं होतं, पासआउट झालो होतो डिप्लोमा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा. त्याच्या आधी शाळेच्या किंवा याच्यामध्ये गॅदरिंगमधली नाटकं किंवा हे, पण विशेष असा इंटरेस्ट काही असावा असं मला स्वतःला वाटलं नाही, किंवा मला असं वाटलं नाही की मी पुन्हा नाटक किंवा या याच्यात लिखाण वगैरे या गोष्टी मी करू शकेन. पण या वर्कशॉपमध्ये मी जेव्हा सहभागी झालो आणि त्या वर्कशॉपमधले प्रकाश पारखी म्हणून पुण्यामध्ये बालनाट्यांचं वर्कशॉप घेतात त्यांच्याच संस्थेच्या तर्फे, ते कॉलेज गोईंग स्टुडंटसाठी सुद्धा कार्यशाळा होती. तर त्या कार्यशाळेमध्ये जेव्हा मी सहभागी झालो त्यावेळेला तिथले जे काही इम्प्रोव्हायझेशन्सचे वगैरे एक्सरसाइजेस असतात त्या एक्सरसाइजेसमध्ये मी भाग घेतल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला एक इतर 10 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं चांगलं सुचतं. जे सुचतं ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करता येतं, एक्झिक्यूट करता येतं. त्या 10 जणांना घेऊन त्याचं नाटक बसवता येऊ शकतं, भले ते 15 मिनिटातलं इम्प्रोव्हायझेशन असेल, आणि ते छान पद्धतीने सादरही करता येऊ शकतं. म्हणजे मला ॲक्टिंगही जमू शकतं असं मला त्या 15 दिवसात एक स्वतःचाच कॉन्फिडन्स आला. म्हणजे अशा कार्यशाळांचा जे बेसिक उद्देश असतो की तुम्हाला तुमच्यात कॉन्फिडन्स बिल्टअप व्हावा, आत्मविश्वास वाढावा, तो माझ्या बाबतीत अगदी नक्की झाला की आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करता यावं लागेल आणि करता येऊ शकेल. नाटक ही गोष्ट अशी आहे की त्याची जर लत लागली तर मग ती आयुष्यभरासाठी सुटत नाही, तो रोग असल्यासारखा आहे. आणि मला असं वाटतं की 30 वर्षापूर्वी ती लत मला लागली आणि मी त्याच्यात उतरलो म्हणजे मी काम करायला लागलो. छोट्या छोट्या स्पर्धा आधी केल्या, त्या स्पर्धांमध्ये मी माझं लिखाण एकांकिका वगैरे करून ते सादर करायचो, त्याला बक्षीसं मिळायला लागली, तो कॉन्फिडन्स वाढत गेला. 93-94 साली जेव्हा पुरुषोत्तम करंडक फर्ग्युसनमध्ये मी केवळ पुरुषोत्तम करंडक करायचं म्हणून मी पुन्हा डिप्लोमा झालेला असून सुद्धा परत मी ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतली आणि मी 3 वर्ष पुरुषोत्तम केलं. आणि सगळेजण असं कौतुकाने माझे कॉन्टेम्पररी म्हणतात की ती 10 वर्ष 1990 ते 1999 ही 10 वर्ष पुरुषोत्तमची ही योगेश सोमणची होती. त्यातले 2-3 वर्षच मी केलं, बाकीचं मी ॲज अ घोष डिरेक्टर और रायटर म्हणूनच सहभागी झालो. पण ती 10 वर्ष मला खूप चांगलं काही लिहिता आलं, मी ते वेगवेगळ्या विषयांवरती सादर केलं. आणि तो माझा ती 10 वर्ष आणि त्याच्या आधी 87 सालापासून केलेली कार्यशाळा हा माझा मुख्य पाया आहे या सगळ्या इमारतीचा. तर म्हणजे कॅमेरा आणि ऑडियन्सची तुम्हाला सवय झाली, लत लागली जे तुम्ही म्हणता. कॅमेरा आणि ऑडियन्सची, कॅमेराच्या ऑडियन्सची नंतर लागली. कॅमेराच्या ऑडियन्सची खरं तर लत लागत नाही, बिकॉज ते एक डेड माध्यम आहे. तुम्ही काय करता आणि त्याच्या प्रतिक्रिया काय येतात ह्या थिएटरमध्ये असतात, त्या त्या माणसाला कळू शकत नसतात. नाटक या गोष्टीची लत लागते बिकॉज त्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला थेट मिळत असतात, हसणं असेल, रडणं असेल, और पुट आउट करणं असेल, जे काय असेल ते थेट असतं. त्यामुळं नाटक हे जास्त प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेच्या बाबतीत चांगला मापदंड आहे असं मला वाटतं. आणि पुण्यातले प्रेक्षक थोडे जास्तच आय थिंक ओव्हर एक्सप्रेसिव्ह आहेत. तो ब्रँड झालाय आता पुणेकर आणि पुण्याचे प्रेक्षक, पुण्याची बाकरवडी, पुण्याचे चितळे असा एक ब्रँड झालाय, त्याला आपण काही करू शकत नाही. आनंद डोह या नाटकात संत तुकाराम ही भूमिका केली. तर प्रत्येक भूमिका प्रत्येक कलाकाराला काहीतरी नवीन देऊन जाते. तर आनंद डोह मधून कसा अनुभव आला, काही नवीन शिकायला? म्हणजे ऑब्व्हियसली ऍज अन ऍक्टर आपण नेहमी काही ना काही शिकत असतो, तर आफ्टर सो मेनी इयर्स ऑल्सो जर तुम्ही हे असा एक रोल करताय तर त्यातून काय अनुभव आला? आनंद डोह मी नुकतंच नाही करत आहे, आनंद डोह मी 2010 सालापासून करत आहे. त्याचं लिखाण मीच केलेलं आहे
दिग्दर्शन माझ्या सद्गुरूंनी केलंय, माझं आध्यात्मिक याच्यामध्ये मी काही काम करतो केलंय, तर ते जे माझे सद्गुरू आहेत त्यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. आणि तो एक एकपात्री दीर्घांक आहे, 1 तास 20 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये मी तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांची पत्नी अवली या दोन्ही भूमिका करतो. कालच त्याचा प्रयोग मी एका देवीच्या उत्सवामध्ये आळेफाट्याच्या जवळ एक गाव आहे तिथे केला होता. म्हणजे तिथं असं होतं वातावरण की मंदिर मंदिराच्या खालती एक साधा चौथरा होता आणि त्या चौथऱ्यावरती प्रयोग केला. म्हणजे ते नाटकाच्या ज्या काय सोकॉल्ड नाम नॉर्म्स असतात की प्रोसिनियम आर्च पाहिजे, बंदिस्त नाट्यगृह असेल, सेट असेल, तर असं काही नाही आहे. जे काय असतं ते सगळं समोर उभं राहतं. म्हणजे एका साध्या 3x3 लेवलवरती मी तो अख्खा प्रयोग सादर करत असतो. तो संपूर्ण आध्यात्मिक प्रयोग आहे. म्हणजे आध्यात्मिक आहे की म्हणजे तुकाराम महाराजांचं काही नुसतंच जीवन कहाणी त्याच्यामध्ये सांगितलेली नाही, तर तुकाराम महाराजांचे जे काही पुस्तकं वाचून किंवा हे वाचून मला जे विचार वाटले मांडावेसे ते मी माझ्या दृष्टिकोनातनं मांडलेले आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची शिकवण, त्यांचं काव्य, त्यांचे अभंग हे इतके मल्टी डायमेन्शनल आहेत की तुम्ही त्याच्या त्याला 5वा वेद म्हणतात त्या अभंगांना, तर तुम्ही तुम्ही ज्या दृष्टीने बघाल त्या दृष्टिकोनातनं ते तुम्हाला दिसतील. तर मला त्यांच्यातला तुकाराम महाराजांचा भक्तिरस आणि त्यांची पुरोहित वर्गाच्या बाबतीतली असलेली पाखंडी वर्गाच्या बाबतीत असलेली नास्तिकता आणि त्यांचा रिबेलियस बंडखोर वृत्ती ही मला त्यातली भयंकर आवडली जेव्हा मी गाथा वाचली किंवा हे वाचलं त्या, आणि मग मला ते सादर करावं असं वाटलं. आता मी यातनं शिकलो काय, माझे सद्गुरू असं मला म्हणतात की तुझ्यासाठी हा नाटकाचा प्रयोगच नाही, कुणी विश्वास ठेवो न ठेवो माझा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे. की ते म्हणले की ही माझ्या साधनेची पुढची पायरी आहे. मला प्रत्येक प्रयोगाला काही ना काहीतरी ते देत जातं. माझं कॉन्सन्ट्रेशन या बाबतीत म्हणजे आधी अक्षरशः 15 मिनिटं आधी काय वाटेल ते घडलेलं असलं तरीही तो प्रयोग सुरू झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये इतका एकाग्र होतो, पण तरीही माझं भान कायम राहिलेलं असतं. म्हणजे असं कधीच होत नाही की मी बेभानपणे काम करत राहिलो आणि मला काही आठवत नाही आहे, सुचत नाही, असं कधी होत नाही. मी कालचाच एक हे सांगतो की प्रयोग इतका इंटेन्स अगदी शेवटच्या वळणावरती आलेला होता आणि नेहमीप्रमाणे उशिरा येणारे प्रेक्षक आणि सोकॉल्ड गावातले काय जे काय प्रतिष्ठित असतात सोन्याच्या चेन आणि हे घातलेले भावी आमदार खासदार नगरसेवक जे कोण असतात ते आरामात डुलत डुलत चालत आले आणि ते सगळ्यांना त्याचा त्रास होत होता आणि ते पहिल्या रांगेत येऊन बसायला पाहिजे कारण ते प्रतिष्ठित होते त्या गावातले. तर मी प्रयोग थांबवला, त्यांचं स्वागत केलं, त्या भूमिकेतनं बाहेर येऊन या बसा म्हटलं आणि मी पुन्हा प्रयोग जिथे ज्या नोटला ज्या वाक्याला थांबवला होता तिथनं सुरू केला. तरी प्रयोगाच्या आनंदामध्ये प्रेक्षकांना काही उणीव जाणीवली नाही जे कोणी पहिल्या मिनिटापासून बघत होते. तर हे बेभान नसणं, भानावर असणं आणि तरीही प्रयोगामध्ये एका समाधी अवस्थेमध्ये ते करणं या दोन्ही गोष्टी मला आनंद डोहोमुळे साधता आल्या. वैयक्तिक माझा फायदा असा झाला की माझ्या 2010 आधीचे ज्यांनी कोणी माझे परिचित आणि मित्रमंडळी जे आहेत त्यांनी जे मला अनुभवले त्याच्यानुसार जर विचार केला तर माझ्या स्वभावामध्ये खूप शांतता आली. मी खूप चिडका होतो आणि तो राग मी फार वेगवेगळ्या पद्धतीने अत्यंत काही वेळेला हिंसक पद्धतीने सुद्धा व्यक्त करायचो, पण त्यानंतर हळूहळू तो ज्याला म्हणतो आपण एक वृत्तीमध्ये शांतता आपोआप यायला लागते तशी आली. दुसरं मला असं जाणवलं की त्याच्यानंतर ज्या ज्या माझे फोटोशूट झाले, फोटोशूट म्हणण्यापेक्षा लुकटेस झाल्या, हे झाल्या खलनायकी भूमिकांसाठी ज्या ज्या वेळेला झाल्या त्या सगळ्या वेळेला मी रिजेक्ट झालो. बिकॉज माझ्या चेहऱ्यावर एक असं म्हटलं जातं की हा खलनायकाचा चेहरा असू शकत नाही, खूप वेगळ्या पद्धतीने हे आहे अशा. म्हणजे दृश्यममध्ये सुद्धा, दृश्यम फिल्मच्या मध्ये सुद्धा गायतोंडेसाठी सुद्धा लुकटेस झालेली होती पण ती इमिजिएट रिजेक्ट झाली बिकॉज ती माझा चेहरा त्याच्यासाठी सूट नाही झाला. वेळात आधी तर मात्र मला असं वाटायचं की माझा चेहरा माझा तो हा दात हा ऍक्सिडेंटमध्ये पडलेला असल्यामुळे ते हसणं विसणं भयंकर कुत्सित वाटायचं तर ते त्याच्यासाठी सूट असेल, पण चेहऱ्यामध्ये सुद्धा माझा बदल झाला. आनंददोह सातत्याने मी सादर केल्यानंतर असं मला स्वतःला वाटत आहे. आवाजामध्ये फरक झाला, नाटकांच्या संवादा बोलण्याच्या शैलीमध्ये फरक झाला, या सगळ्या गोष्टी घडल्या. तर विलन फील एकदम कमी झाला असं वाटतंय त्याच्यामुळे. आणि आता आपण नुकतंच बोलत होतो तर आय जस्ट सॉ की तुम्हाला रिडिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे, चांगलं वाचन आहे तुमचं आणि त्यामुळेच बहुतेक तुम्ही आता जे काही बोललात मला त्याच्यात एक खूप डीप थॉट दिसला. तर मला जरा तुमच्या रिडिंग बद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. मला तर झालं सांग, मला स्वतःला असं वाटतं
की एका एक नट नुसता अभिनय म्हणजे लेखकाने दिलेले संवाद हा फक्त बोलतोय आणि ते छान बोलतोय असं वाटलं नाही पाहिजे, तर त्याच्यामागे लेखकाने लिहिलेला विचार सुद्धा त्याला कळला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो विचार पोचला पाहिजे, तो नुसता शब्दांमधनं पोचत नाही, तो विचार पटो अथवा न पटो पण त्यामागचा निदान विचार कळला पाहिजे. यासाठी तुमची स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी वाचनासारखा दुसरा हे नाही. मग ते वाचन वेगवेगळ्या प्रकारचं असतं. अनेक उत्तमोत्तम चरित्र आहेत, अनेक उत्तमोत्तम कादंबऱ्या आहेत, ललित लेखन आहे. मला स्वतःला चरित्रात्मक पुस्तकंही जास्त आवडतात. माझ्याकडे खूप मोठा संग्रह आहे, माझी स्वतःचीच वैयक्तिक 5,500-6,000 पुस्तकं आहे आणि सगळी जरी नाही तरी ती जवळजवळ 75% पुस्तकं वाचलेली आहेत आत्तापर्यंत. अजूनही मला काही रेफरन्सला लागले तर मी पुन्हा ती पुस्तकं लेखनासाठी जेव्हा मला लागतात त्याला पुन्हा त्यातली काही पुस्तकं निवडतो. मग महिनाभर पुन्हा त्या एका विशिष्ट विषयावर अभ्यास करायचा आणि पुस्तकं वाचायची, रेफर करायची आणि आपल्याला पुन्हा आपल्याला जे लिहायचं ते लिहायचं. जसं सध्या मी आता पानिपतचं जे युद्ध झालं त्या पानिपतच्या युद्धावरती माझं काही लिखाण करायचं असं माझ्या डोक्यात येतं, त्यामुळे त्याच्यावरचे सगळे रेफरन्सेस मी आत्ता वाचतो आहे. कारण मला असं वाटतं की नुसतं त्या दिवशी 14 जानेवारी 1761 साली काय घडलं, म्हणजे तो जो संग्राम झाला पानिपतचा, त्याच्याही पलीकडं काहीतरी आहे आणि त्याच्याही अलीकडं काहीतरी आहे. आणि ती फार मोठे एक तो राजकीय स्ट्रॅटर्जीज होत्या वेगळ्या वेगळ्या मुघलांच्या मराठ्यांच्या, हे सगळं वाचनानंतर आपल्याला कळतं. आणि आपण खूप छान लोकांबरोबर वाचनामुळे संवाद साधू शकतो आणि आपल्याकडची माहिती शेअर करू शकतो आणि नट असल्यामुळे तर ती आणखीन छान पद्धतीने शेअर करता येते असं मला स्वतःला वाटतं. सो मला वाचनाचा नाद हा फार आधीपासून आहे, म्हणजे 6वी 7वीपासून तो मला आहे आणि तो कंटिन्यू झालेला आहे. आणि कलेक्शन पण फार वास्ट आहे तुमचं, म्हणजे मी बघितलं आता तर फ्रॉम शर्लॉक होम्स टू भालचंद्र पेंढारकर तुमच्याकडे सगळेच, म्हणजे कंटाळा आला तर रंजक कादंबऱ्या वाचतो आणि हे करतो आणि अभ्यास करायचा असेल त्याला रेफरन्स बुक्स आहेत. आणि आताच आपण बोलत होतो अबाउट पानिपतच्या वॉर बद्दल तुम्ही बोलत होता, तर तसंच एक आता तुमचा आय थिंक नेक्स्ट मंथला मूवी रिलीज होतोय उरी द सर्जिकल स्ट्राईक, तर त्याबद्दल काय सांगणार? त्याची गंमत अशी आहे आता माझे केस कमी आहेत पण केस थोडे वाढल्यानंतर आणि जरा त्याला भांग पडल्यानंतर एक हे असं आहे की मी मनोहर पर्रिकरांसारखा दिसतो. त्याचं पहिलं उरीमध्ये माझं सिलेक्शन होण्याचं पहिलं कारण माझा तो चेहरा आणि जे मी मनोहर पर्रिकरांसारखा दिसतो हे त्याचं पहिलं कारण आहे. आणि कारण त्यातली भूमिकाच माझी डिफेन्स मिनिस्टरसारखी डिफेन्स मिनिस्टरची आहे. रवींद्र अग्निहोत्री असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि उरी आपल्यावरती उरीमध्ये झालेल्या अटॅकनंतर भारताने एक जाहीरपणे ठाम भूमिका घेतली आणि त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केलं. या सगळ्या कालखंडावरती भाष्य करणारा आणि चित्रित झालेला असा तो चित्रपट आहे. परेश रावल त्याच्यामध्ये अजित डोळ्यांची भूमिका करतायत, म्हणजे जे आपले राष्ट्रीय सल्लागार आहेत पंतप्रधानांचे ते. नंतर विकी कौशल त्याच्यातली तो जो प्रमुख ज्यांनी स्ट्रॅटेजी बनवली आणि अटॅक केला ती भूमिका तो करतो आहे. आणि मी माझा रोल त्यातला छोटा आहे पण तो डिफेन्स मिनिस्टरचा आहे. रोलाचा फुटेजपेक्षाही त्यातलं त्यांचा रोल त्यावेळेला किती होता हे त्यातलं महत्त्वाचं आहे. बिकॉज ते सगळं बनवण्याच्या ते सगळं प्लॅन करण्याच्या ह्याच्यामध्ये डिफेन्स मिनिस्टर होते. आणि मला स्वतःला खूप हा चित्रपट तर सुंदर आहेच पण माझ्या आवडत्या एका नेत्याची भूमिका करायला मिळणं किंवा त्याच्याशी साधर्म्य सांगणारी भूमिका करायला मिळणं हे माझ्यासाठी जास्त अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक अजून एक शेवटचा छोटासा प्रश्न होता सर, की तुम्ही तुमच्या मनोरंजन दुनियेतील जे काही तुमची ऍक्टिंग स्किल्स आहेत किंवा दिग्दर्शन आहे लेखन आहे त्याच्यासाठी तर तुम्ही फेमस आहातच, अजून एक छोटासा पॉइंट आहे ज्याच्यासाठी ऍक्च्युली तुम्ही थोडे जास्त फेमस आहात, दॅट इज युअर सोशल थिंकिंग, तुमचं सामाजिक विचारांबद्दल, तुमचे व्हिडिओज, तुमचे रिसेंट व्हिडिओ संजू सिनेमाबद्दलचा म्हणा व्हिडिओ, किंवा प्लास्टिक बंदी म्हणा, कोळशाबद्दलचा व्हिडिओ म्हणा, नवा रेडा, हे सगळे इंटरनेटवर सुपर हिट झालेत. आय थिंक सुपर हिट दॅन एनिथिंग एल्स. तर व्हॉट विल यू से अबाउट दॅट, त्याच्याबद्दल काय म्हणाल? मला स्वतःला असं वाटतं की जे आपल्याला वाटतं त्याला त्याच्याबाबत व्यक्त व्हायला आपण घाबरू नये. आणि मला जेव्हा मी संजूचा रिलीज केला ऑल ऑफ अ सडन, त्याच्या आधी माझं छोटं चालूच होतं पण संजूला एकदमच तो खूपच व्हायरल झाला. बिकॉज तोपर्यंत कोणी इंडस्ट्रीतले किंवा कोणी पहिल्यांदा बोललेच नव्हते. संजूच्या अगेन्स्ट सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावर माझा व्हिडिओ आला, त्याच्यानंतर उज्ज्वल निकमांचा आला, मग ते
माझ्या मते झी न्यूज वरती का लोकमत IBN लोकमत वरती चर्चा झाली वगैरे वगैरे, मग सुरू झालं त्याचं. तर मला त्या दिवशी अगदी जे संजू मध्ये त्या व्हिडिओत लिहिलंय त्यास की माझा मुलगा सिनेमा बघायला गेला आणि मी काही त्याला थांबवणार नव्हतो, कारण तसंही तो त्यांनी बघितलंच असता कॉलेज बंक करून. आणि मग मी एक पालक म्हणून मला स्वतःला विचार केला, म्हणजे कारण या संजूवरती एक अँटी हे पण आला माझ्या याच्यावरती, मला कॉमेंट्स मध्ये की हे काय स्वतःला काय संस्कृती रक्षक समजतात का वगैरे. तर मी त्या चित्रपटावर बंदी यावी असं म्हटलंच नव्हतं, मी कधीच म्हणणार नाही की त्या चित्रपटावर बंदी यावी, तो एक व्यवसाय आहे, तो ते इराणी बिराणी मंडळी करतायत. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या मुलांना संजय दत्त किती नालायक होता हे सुद्धा सांगितलं पाहिजे, जे की उपलब्ध आहे नेटवरती. कारण सिनेमा बघितल्यानंतर माझ्या मुलाला जेव्हा मी आदल्या दिवशी हे सगळं सांगितलं, त्यानंतर जेव्हा त्यांनी तो सिनेमा पाहिला, त्यावेळेला त्याच्यावर त्या सिनेमाचा त्यांना अपेक्षित असलेला परिणाम झाला नाही. तो असं म्हटला की बाबा तू म्हणतोयस ते बरोबर आहे, यांनी न सांगता ग्लोरीफाय करायचा ट्राय केलाय. तर माझं म्हणणं आहे की हे सांगायलाच पाहिजे होतं की हो, त्याच्या घरामध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेला ट्रक गेलेला होता, त्याच्या वडिलांनी पयंग काय म्हणतो आपण त्यांचे जे राजकीय हे असतील ते पणाला लावलेले होते आणि त्यातनं त्याला बाजूला केलेला होता. किंवा हे त्यांना संजय दत्तचा तो त्या काळातला सगळा इतिहास, जो की मुन्नाभाई नंतर या त्याच्या एका जीवलग मित्रांनी, या हिराणी नावाच्या मित्रांनी मुन्नाभाई पासून एक मोठं प्रोजेक्ट हातात घेतलंय टू पोर्ट्रे संजय दत्त ऍज राष्ट्रभक्त, देशभक्त, संतच म्हणू आपण त्याला, नाही त्याला संतच करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर त्याच्या अगेन्स्ट निदान मी माझ्या घरापुरतं तरी काहीतरी केलं पाहिजे, मला अजिबात कुठं शनिवारवाड्यावर उभं राहून जाहिरात भाषण करायचं नाही काही नाही, मी माझ्या मुलापुरतं तरी बघितलं पाहिजे. आणि असं प्रत्येक पालकांनी जेव्हा जेव्हा तो सिनेमा दिसेल त्या त्या वेळेला ते चालू असताना किंवा हे चालू असताना त्या मुलांना हे सांगितलं पाहिजे, आपल्या बरोबर आजूबाजूला असलेल्या, म्हणजे अँटी चर्चा ही त्याच्याबद्दल व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. कोळसे पाटलांच्या बाबतीत असं झालं की माझ्या मी त्यांचे जेव्हा हे पाहिले सोशल मीडियावरती का याच्यावरती तुम्ही येताय तर तुम्ही इतक्या बेफाम वक्तव्य कशी काय करता, म्हणजे आपण तर स्पष्ट पाहिलं की ते समोरच्या माणसाला हरामखोर म्हणत होते, नालायक म्हणत वाट जे द्यायचे आणि इतक्या अश्लाघ्य भाषेमध्ये ते बोलत होते. मला माझ्या कायदेशीर सल्लागारांनी, कारण त्याच्या आधीची माझी एक पोस्ट अशी होती की मी चुकून एक खूप पूर्वीचीच मला आलेली हे केली होती, टाकली होती त्याच्यावरती पोस्ट, मला बरोबर रात्री हे आलं की असं झालेलं नाहीये, त्यांच्यावरती जे काही आरोप केले ही बातमी खोटी आहे आणि हे वर्तमानपत्रच खोटं आहे ही तयार केली. तर मी इमिजिएट ते मागं घेतलं आणि मी दिलगिरी व्यक्त केली, म्हणजे जर आपलं चुकलं तर चुकलं म्हणायला काही हरकत नाही. मग मला मग माझ्यातला नटही जागा झाला, लेखकही जागा झाला, आणि मग मी म्हणलं की आता आपण कायद्यातनं पळवाट कशी काढता येऊ शकेल किंवा आपल्याला हे कसं करता येऊ शकेल, पळवाट नाही ती. तर मी एका दगडी कोळशाला फटके मारत राहिलो, ज्यांनी त्यांनी संदर्भ ओळखावेत. तिसरा व्हिडिओ होता तो रेड्याचा, त्याच्यातही मी नेहमीच असं करतो की संदर्भ ज्यांनी त्यांनी ओळखावेत जे काय असेल ते, मला त्याच्यात काय म्हणायचं होतं ते म्हणजे, पण मी म्हणत राहणार, मी थांबणार नाही, आणि मी ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती हे होतं त्या पद्धतीने मी म्हणत राहणार. पण त्यासाठी लोक तुम्हाला ब्लंट म्हणतात, अपफ्रंट, मुफट, असे भरपूर तुम्हाला टॅग्स दिलेले आहेत. तर जे आहेत तसंच आहे ना, म्हणजे आताही बोलताना तसा मुफटच बोलतोय, कुठं मला असे पोज घेऊन बोलता येत नाही की आपल्याला, किंवा मला त्याचा थोडासा त्रास होतो. म्हणजे रादर मी जेव्हा पूर्वी असे कोणा परिसंवादांमध्ये वगैरे जाऊन बसायचो, त्याला पोज घेऊन बोलणारे माणसं की जे आधी चहा पित असताना वेगळं बोलायचे, तिथे माईक समोर आल्यावर वेगळं बोलायचे, तर मी तिथल्या तिथे टिंगल करायचो, तिथल्या तिथे टवाळी करायचो, की तुम्ही जसे आहात तसे वागा ना, त्याला काय फरक पडतो, विरोधक असणारच आहे असं. म्हणजे मी हे स्वीकारतोच की कुणीही 100% एखाद्याला सहमत असूच शकत नाही, मग आपण खोटं कशाला वागायचं, 10 जणांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण आपलं मन कशाला मारायचं. आणि ऍक्च्युली असे खूप कमी लोक असतात ज्यांचं स्वतःचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, कारण सगळ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूज युजली इन्फ्लुएन्स्ड असतात, आणि फक्त काही असे मोजके लोक असतात ज्यांचा स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, आणि त्यातल्या त्यात खूप कमी लोक असे असतात जे स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू ठामपणे लोकांसमोर मांडतात. अँड आय एम रिली ग्लॅड सर की तुम्ही त्यातले एक आहात, कारण भरपूर लोकांना अशी भीती वाटते की अरे लोक काय म्हणतील, किंवा असं वाटतं त्यांना की मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांसमोर ठेवला तर त्याचा काहीतरी प्रतिसाद येईल, किंवा आय डोंट थिंक की तुमच्या एकही व्हिडिओमध्ये असं काही आहे. तर आता लेटेस्ट तुम्ही नेक्स्ट कुठला मुद्दा पिक करणार आहात, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी टू बद्दल तर जास्त काही आलं पण नाही तुमचं.
ना त्याच्याबद्दल नाही, मी त्याच्याबद्दल काही हे करणार नाही, कारण नाही केला ना मी. नाना पाटेकरांची बाजू घेणारा पहिला व्हिडिओ माझा आहे. तो म्हणजे दुसऱ्या दिवशी एका रविवारी पोस्ट केलेला आहे की मला त्यातही मी असं हे म्हटलेलो आहे की मी उलट कुणावरच आरोप केला नाही. मला जे नाना पाटेकर बघून ते माझे वैयक्तिक अजिबात ओळखीचे नाहीयेत, मी त्यांचा फॅन अजिबात नाहीये, अजिबात नाही. मी मला मी त्यांना क्रिटिसाइजही करतो, मी माझ्या त्यांचे सिनेमे आवडतात सुद्धा, पण मी डायहार्ड फॅन वगैरे नाहीये. पण तरीही मला तो माणूस असं काही करेल असं मला वाटत नाही. इतक्या शांतपणे मी तो व्हिडिओ टाकलेला होता. त्याला तो त्या दिवशी काय झालं म्हणजे मला ज्या पद्धतीचे त्याच्यातनं हे आले ते कुणापर्यंत ते तेव्हापर्यंत पोचलंच नव्हतं. त्यामुळे हे काय घडलंय म्हणजे आमच्या क्षेत्रातलेच कित्येक जणांनी विचारलं की हे काय घडलंय, काय नवं झालंय वगैरे. म्हणजे तेव्हापर्यंत ती बातमीच पसरली नव्हती, इतका अर्ली तो माझ्याकडनं पोस्ट झाला होता. पण मी तोही विचार करत नाही की आपण हाईपवर असताना करावं किंवा हे. त्या दिवशी मला वाटलं तेव्हा तो मी नाशिकमध्ये होतो, हॉटेलमध्ये असताना मित्रांनी तो व्हिडिओ शूट केला आणि मी त्याला हे केलं. मला असं वाटलं की ते तसं करणारे नसावे. आणि मी टू याच्याबद्दल मला मी संभ्रमात आहे की कसं काय याच्यावरती आपण रिॲक्ट व्हायचं. जे होत आहेत त्यांच्या पद्धतीने ते चाललेलं आहे, तो फार वेगळ्या पद्धतीने हाईप होतो. नंतर त्याची टिंगल व्हायला लागली, एक 8 दिवसामध्ये त्या गोष्टीची टिंगल व्हायला लागली. एखाद्या चांगले जर ही मुवमेंट चांगली असेल तर त्याची जर टिंगल व्हायला लागली तर जे हे मुवमेंट चालवत आहे त्यांनी विचार केला पाहिजे की कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला हे मांडायचं आहे. सो मी मला त्याच्याबद्दल फारसं काही हे करायचं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर नाही रिॲक्ट झालो. थँक्यू सो मच सर, थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि भरपूर गप्पा झाल्या आपले, ऍक्च्युली शब्दांच्या पलीकडले गप्पा झाल्या आज. तर थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. लाईक करा, शेअर करा आमचे फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल आणि पाहत रहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले.